Welcome to the lecture of the subject estimating and costing. The topic is detailed estimate, subtopic reinforcement in beam column and column footing. रेन्फोर्समेंट भीम कॉलमधले आणि पोटिंगमधले आपण कॅल्क्युलेट करणार आहे तर फर्स्ट लेक्चरमध्ये वी आर गोइंग थ्रू द प्रॉब्लेम ऑन बीम सो हियर इज अ प्रॉब्लेम द डिस्टन्स बिटवीन टू भीम सपोर्टिंग बॉल इज नाईन थाउजंड मिलीमीटर Of wall is 300 mm, then cross section of beam is 300 by 500 mm, and then reinforcement the top bars are 12 by 2 numbers, bottom bar 16 by 3 numbers, bent up bar and the ज्या बारला दोन्ही एंडला बेंट केलेला आहे तो रेड कलरनं दाखवलेलं आहे सो बेंट अप बार सिक्सटीन फाय टू नंबर्स अँड रिंग ज्याला आपण स्टिरप अप असं म्हणतो सो रिंग इज ऑफ सिक्स फाय वन फिफ्टी सेंटर टू सेंटर डिस्टन्स अँड द कवर for this problem or for beam is taken as 25 mm before going to start the calculation we should calculate first the concrete quantity as we made deductions in brickwork, work there is no deductions for reinforcement in concrete part as द व्हॉल्यूम ऑफ रेन्फोर्समेंट इज बिटवीन पॉईंट एट टू वन पर्सेंट टोटल कॉन्क्रीट व्हॅल्यूम सो इट इज व्हेरी निग्लिसिबल म्हणजे थोडक्यात मध्ये आपण जी रेन्फोर्समेंट वापरतो ती फार कमी प्रमाणात असते अँड इट व्हेरीज फ्रॉम पॉईंट एट टू वन पर्सेंट ऑफ टोटल व्हॅल्यूम ऑफ कॉन्क्रीट आणि त्याच्यामुळे त्याचं डिडक्शन आपण करत नाही so first we calculate the quantity of concrete for this beam so the length of total beam is equal to 9000 plus 300 plus 300 so it comes 1 into 9.6 into 0.3 into 0.5 so is equal to 1.44 cubic meter now we are going calculate the reinforcement first we calculate the top bar now here we see the shape of top bar the length of or the span of beam is 9600 mm इथं आपण कॅल्क्युलेशन मिलीमीटरमध्ये करतोय कारण बरेच कॅल्क्युलेशन्स आपणाला मिलीमीटरमध्ये दिलेले आहेत फॉर एक्झाम्पल कवर दॅन डायमेटर ऑफ बार आणि त्याचं कन्वर्जन मीटरमध्ये करण्यापेक्षा टोटल लेंथ कॅल्क्युलेट केल्यानंतर यू शूड कन्वर्ट इट इन टू रनिंग मीटर इट इज इझी टू यू ज्यात जम्बलिंग होत नाही आता इथं नऊ हजार सहाशे मिलीमीटर जिथं लेंथ दाखवलेली आहे ती तुम्ही ऑब्झर्व केला तर त्या बारच्या थोडीशी बाहेरच्या बाजूला आहे वॉट इट मीन्स इट मीन्स वी आर डिडिक्टिंग टू कवर्स ऑन बोथ एंड म्हणजे लांबी काढत असताना किंवा बार किंवा रेन्फोर्समेंट प्रोव्हाइड करत असताना आपण कवर म्हणजे काय म्हणतो की रेनफोर्समेंट आणि त्या जो स्ट्रक्चर आहे किंवा जो बीम आहे त्या बीमची जी बाहेरची सरफेस आहे ह्याच्यापासून ठेवलेल्या अंतर अँड इट इज ट्वेंटी फाईव्ह एम एम त्याप्रमाणे दोन्ही बार हे वाकवलेले आहेत एंडला ज्याला आपण हुक लेंथ असमात आणि तेवढी लेथ आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायची थोडक्यात वेन वी कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ बार आता इथं म्हटलंय बघा लेंथ ऑफ टॉप बार सो इट इज इक्वल टू स्पॅन मायनस टू कवर प्लस टू इंटू नाईन फाय फिअर फाय इज द डायमिटर ऑफ बार नऊ द फाय इज इंडिकेटेड बाय टी इट मिन्स इट इज स्टॉर स्टील ज्याला आपण पिळाची सळी असे म्हणतो ते दर्शवण्यासाठी आपण फायच्या ह्याच्यामध्येच त्याला टी हे चा नाव दिले फेअर स्पॅन म्हणजे लेंथ ऑफ बीम इट इन्क्लूड्स द सपोर्टिंग वॉल थिकनेस कवर बी स्पेसपैड और शुम्ड इतना अपन स्पेसिफाइड दिल्ला है स्पेसिफिकली इट इज ट्वेंटी फाइव एम एम एंड नाइन इंटू फाय वेर फाइव डायमीटर ऑफ बार इज इक्वल टू हुक लेंथ मजे शेवटी जी हुक अपन तैयार के मार्लेंथे इट इज नाइन इंटू फाय सो लेंथ ऑफ टॉप बार इज इक्वल टू स्पैन so span means 9000 plus 2 into 300 where 300 is the wall thickness minus 2 into 25 where 25 is the cover to both side plus 2 into 9 into 12 where 12 is the diameter of bar and 2 is the number and it comes 9766 mm that is 9.766 रनिंग बेटर नाव एट द टॉफ देर आर टू टॉप बार्स ऑफ ट्वेल एव्ह एम फाय सो फॉर टू बार्स टोटल लेंथ रिक्वायर्ड इज इक्वल टू टू इन्टू नाईन पॉईंट सेवन सिक्स सिक्स इज इक्वल टू नाईन्टीन पॉईंट फायव थ्री टू म्हणजे एका बारची लेंथ आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याला जेवढे बार असतील त्या बारनं मल्टीप्लाय करून त्याची लेंथ कॅल्क्युलेट केलेली आहे आणि इट कम्स नाईन्टीन पॉईंट फाय थ्री टू मीटर Now, bottom bar just like top bar, we calculate the length of bottom bar. Now, the length of bottom bar, the data is 16,5, two numbers. So, again, the length of bottom bar is equal to span minus 2 cover plus 2 into 9 pi.

फिजिकल टू नाईन्टीन पॉइंट सिक्स सेवन सिक्स रनिंग मीटर म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की टोटल बॉटम बारची जी, जी लांबी आलेली आहे ती एकोणीस पॉईंट सहाशे शहात्तर रनिंग मीटर आता त्याच्यानंतर वी आर गोईंग फॉर बेंट बेंटअप बार नव द शेप ऑफ बेंट अप बार इज हिअर वन डी डॅश इज नोटेशन इज देअर त्याला आपण पाचशे वजा पन्नास असं केलं आहे वेअर पन्नास म्हणजे काय दोन कवर त्यातनं मायनस केले आहेत म्हणजे बारचा बॉटंपाचा पार्ट आणि टॉपचा पार्ट ह्याच्यामधले डिस्टन्स जे आहे डॅट इज कॉल्ड ॲज डी डॅश द बेंटप बार इज बेंट इन फोर्टी फाय डिग्री ॲट एल बाय फोर आता याचं लेंथ काढत असताना आपणाला जी तिरकी बाजू आहे त्याच्यासाठी लागणारा जो एक्स्ट्रा बार आहे तो एक्स्ट्रा बार जर आपणाला कॅल्क्युलेट करायचा असेल तर अशा पद्धतीचा समद्विभुज त्रिकोण तुम्हाला तयार होईल ज्याच्या दोन बाजू डी डॅश डी डॅश म्हणजे उंची डी डॅश आहे आणि लांबी डी डॅश आहे ह्याच्यावरून एक्स कॅल्क्युलेशन केलं सो एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ डी स्क्वेअर डी डॅश स्क्वेअर प्लस डी डॅश स्क्वेअर आणि त्या एक्समधून डी डॅश मायनस केला तर तुम्हाला बेंटअप बारसाठी लागणारा ॲडिशनल जो बार आहे तो लागेल आपण डेडशे मायनस केलं याचं कारण असं आहे की नऊ हजार सहाशेमध्ये ऑलरेडी ते इन्क्लूड आहे म्हणजे त्याचा बेस तो है। जो आहे तो इन्क्लूड आहे त्यामुळे जेवढी ॲडिशनल लेंथ लागणार आहे तेवढीच लेंथ आपण कॅल्क्युलेट करतो त्या केसमध्ये आपणाला हे कॅल्क्युलेशन करावं लागू नये म्हणून मी तुम्हाला एक मल्टिप्लाय इम्पॅक्ट देतो इज इक्वल टू पॉईंट फोर वन फोर डी डॅश विच गिव्ह डायरेक्टली द ॲडिशनल लेंथ रिक्वायर्ड फॉर बेंटअप बार म्हणजे या पद्धतीनं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट या पद्धतीनं कॅल्क्युलेशन करू शकता म्हणजे डी डॅशचं कॅल्क्युलेशन करायचं आणि त्याला पॉईंट फोर वन फोरनं मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला जी ॲडिशनल लेंथ लागणार मी बेंटअप बारसाठी त्याचं कॅल्क्युलेशन तुमच्या लक्षात येईल सो लेंथ ऑफ बेंटअप बार इज इक्वल टू स्पॅन मायनस टू कवर प्लस टू इंटू फाय नाईन फाय इट इज कॉमन टू ऑल टॉप बॉटम अँड बेंटअप नवीर ॲडिशनल टू इंटू पॉईंट फोर वन फोर डी डॅश म्हणजे जेवढी ॲडिशनल लेंथ लागणार आहे त्याच्यासाठीचं कॅल्क्युलेशन फक्त आपण ॲड केले आणि इट इज टू इन पॉईंट फोर वन फोर डी डॅश वेअर डी डॅश इज इक्वल टू डेप्थ ऑफ बीम मायनस टू कवर That is distance between top and bottom bar. So 0.414 d dash is equal to extra length required due to bend. At the length of bent up bar is finally 9600 minus 2 into 25 plus 2 into 9 into 16, where 16 is the bar diameter plus 2. 2 Mujakasati for either side. It is 2 into 0.414. Into 450. So, 450, how it comes? The depth of beam is 500 minus 2 cover, that is 500 minus 2 into 25, it comes 450. So, the total length is 10,000 to 10 millimeter, that is 10.210 running meter. So, for two bent up bars, the total length required is 2 into 10.21 is equal to 20.42. मीटर तर द नेक्स्ट पार्ट इज स्टिरप्स किंवा रिंग आता कॅल्क्युलेशन करताना हे जे दोन पद्धतीने कॅल्क्युलेशन करावं लागतील वन इज फॉर द लेंथ ऑफ स्टिरप आणि वन इज द नंबर जे किती स्टिरप्स आपणाला प्रोवाईड करावे लागतील आणि किती स्टिरप्स किंवा रिंग प्रोवाईड लागतील हे कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल सो इट डिपेंड्स अपॉन द स्पॅन अँड स्पेसिंग सो नंबर ऑफ रिंग्स इज इक्वल टू स्पॅन मायनस टू कवर डिवायडेड बाय स्पेसिंग प्लस वन स्पॅन मायनस टू कवर डिवायडेड बाय स्पेसिंग प्लस वन वेर स्पेसिंग इज गिवन टू यू अँड इट इज वन फिफ्टी सेंटर टू सेंटर इथं प्लस वन करतोय आपण कारण ज्यानं ज्या संख्येनं आपण भागतोय ते भागल्यानंतर जे येणार आहे तेवढे ते भाग आपण तयार करतो आणि तेवढे भाग तयार होण्यासाठी वन ॲडिशनल नंबर लागतो सो इफ देर इज अ हंड्रेड मीटर लेंथ आणि दहा मीटरला आपणाला एक पोल लावायचा असेल तर आपणाला अकरा पोल लागतील जेणेकरून त्याचे दहा भाग होतील सेम टाईम द स्पॅन मायनस टू कवर डिवायडेड बाय स्पेसिंग प प्लस वन गिव्ज यू एक्झॅक्ट द नंबर ऑफ स्टेप्स रिक्वायर्ड नो हिअर

तर त्या ठिकाणी ए आणि बी ए असं नोटेशन दिलं आहे म्हणजे टू ए प्लस टू तु बी तुम्हाला करावं लागेल इट गिव्ज यू फोर साईड्स लेंथ ऑफ फोर साईड्स प्लस टू हुक लेंग आता इथं आपण नाईन फाय घेत होतो रिंगच्या बाबतीत मात्र आपणाला दोन्हीकडचा मिळून ट्वेंटी फोर फाय घ्यायचं म्हणजे इन्स्टेड ऑफ एटीन फाय यू शूड ॲड ट्वेंटी फोर फाय फॉर रिंग ऑर स्टिरप्स सो द कॅल्क्युलेशन आर

लेंथ जे आलेली आहे ते लेंथ किती आली तुमची वन पॉईंट फाईव्ह फोर फोर रनिंग मीटर सो टोटल स्टील रिक्वायर्ड इज इक्वल टू वन पॉईंट फाईव्ह फोर फोर इन टू सिक्स्टी फाईव्ह वेअर सिक्स्टी फायव्ह इज द नंबर ऑफ रिंग्स अँड इट कम्स हंड्रेड पॉईंट थर्टी सिक्स म्हणजे अशा पद्धतीनं आपण या प्रॉब्लेममध्ये टॉप बारची लेंथ बॉटम बारची लेंथ त्याच्यानंतर बेंटअप बार आणि त्यानंतर रिंगचं कॅल्क्युलेशन केलं आता हे केल्यानंतर आपणाला बार बेंडिंग शेड्यूल तयार करायचं आहे सो so वॉट इज बार बेंडिंग शेड्यूल अँड व्हाय इट इज रिक्वायर्ड फेन वी आर एस्टिमेटिंग ए पर्टिक्युलर प्रोजेक्ट तर त्या ठिकाणी आपण स्टीलची कॅल्क्युलेशन्स करत असताना हे लमसम कॅल्क्युलेशन करतो म्हणजे फॉर एक्झाम्पल सगळे कॉन्क्रीटचे पार्ट ॲड करायचे आणि त्याच्या पर्सेंटेज बेसिसवरती टोटल स्टील रिक्वायर्ड काढतो पण ज्या वेळेला आपणाला कुठल्या डायमिटरची किती बार पाहिजे हे कॅल्क्युलेशन माहीत पाहिजे त्यावेळेला आपणाला बार बेडिंग शेड्यूल हा आपण तयार करतो हा कोण देणार आहे तर आर सी सी कन्सल्टंट जो असेल तो तुम्हाला डिझाईन देईल आणि त्या डिझाईनप्रमाणे तुम्हाला स्टील कुठल्या गोष्टीसाठी किती लागणार आहे ह्याचं कॅल्क्युलेशन करते सो वॉट इज द पर्पज ऑफ बार बेडिंग शेड्यूल सो so, इट गिव्स द डेटा ऑफ रिक्वायर्ड बार अँड इट्स डायमेन्शन्स म्हणजे प्रत्येक बारचं वेट कुठल्या कामासाठी किंवा कुठल्या ॲटमसाठी किती स्टील आपण लागणार आहे किलोग्रॅम्समध्ये आणि कुठल्या डायमेंटर्स लागणार आहे हे नॉलेज येईल या कॉलममध्ये शेप ऑफ बार म्हटले हा तुम्हाला सुपरविजन करण्यासाठी किंवा जे रेन्फोर्समेंट बांधणारे वाले आहेत त्यांच्यासाठी ते उपयोगाचं येईल तर अशा पद्धतीनं हा बार बिल्डिंग शेड्यूल आपण शेवटी तयार करणार आहोत त्याची कॉलम आहेत सीरियल नंबर डिस्क्रिप्शन देन शेप ऑफ बार डायमीटर ऑफ बार नंबर ऑफ बार्स टोटल लेंथ इन रनिंग मीटर आणि वेट इन केज जी म्हणजे त्याचं वजनसुद्धा आपणाला इथं काढायचं आहे सो इन दिस प्रॉब्लेम द फर्स्ट सेरियल नंबर इज टॉप बार शेप ऑफ बार डायमीटर ऑफ बार इज ट्वेल एम एम

बेंट बार त्याचा शेप इथं दिलेला आहे बार डायमीटर आहे सोळा एम एम दोन नंबर्स द लेंथ इज ट्वेंटी पॉईंट फोर्टी टू अँड द वेट इज फिफ्टी वन पॉईंट एट सिक्स सिक्स अँड द लास्ट द रिंग किंवा स्टिरअप त्याचा शेप दिलेला इथं डायमीटर ऑफ बार सिक्स अँड नंबर ऑफ बार्स किंवा ज्याला नंबर ऑफ स्टिरअप्स आपण म्हणू इट इज सिक्स्टी फाय नंबर्स टोटल लेंथ इन अरिंग मीटर रनिंग मीटर इज हंड्रेड पॉइंट थर्टी सिक्स एंड वेट इन के जी इज इक्वल टू ट्वेंटी टू पॉइंट नॉट एट देन टोटल वेट वन फोर्टी वन पॉइंट थ्री नॉट सिक्स अ पूर्ण प्रॉब्लम जरूर सोडव एखाद बिल्डिंग बिल्डिंग लगना टोटल स्टील या पद्धनी कैलक्युलेट करावे देन ऐड फाइव पर्सेट फॉर वेस्टेज जे आप जो कटिंग करना है कारण बार मार्केटमें मिलता एक स्टैंडर्ड साइज मे मिलता है कि लेंथ में मिलत है एवढी परफेक्ट लेंथ आपण लागेल सांगता येत नाही त्यामुळे यू शूड ॲड फाईव्ह पर्सेंट वेस्टेज किंवा आपण ओव्हरलॅप करतो त्यासाठी जे ॲडिशनल लेंथ आपण लागते इट शूड बी कन्सिडर्ड अंडर वेस्टेज अँड इट इज राऊंड अबाउट फायव्ह पर्सेंट सो टोटल वन फोर्टी वन पॉईंट थ्री नॉट सिक्स के जी प्लस फायव्ह पर्सेंट सेवन पॉईंट नॉट सिक्स फाईव्ह अँड दस टोटल स्टील रिक्वायर्ड इज वन फोर्टी एट पॉईंट थ्री सेवन वन आता इथं तुम्हाला शंका असेल की डायरेक्ट वेट कसं काय सरांनी काढलं सतरा पॉईंट तीनशे त्र्याऐंशी एकोणपन्नास एक्कावन्न बावीस हे आकडे आले कसे तर आपणाला लेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी यू शुड नो द डेन्सिटी ऑफ रेन्फोर्समेंट किंवा स्टील आणि हे आहे सात हजार सहाशे पन्नास सो टू कॅल्क्युलेट वेट ऑफ बार इट शूड बी कॅल्क्युलेटेड ॲज वेट ऑफ बार पर रनिंग मीटर इज इक्वल टू डी स्क्वेअर डिवायडेड बाय वन सिक्स्टी टू के जी पर रनिंग मीटर फेअर डी इज द डायमीटर म्हणजे तुम्हाला एखाद्या बारचं डायमीटरवरून त्याचं वेट पर रनिंग मीटर कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याचा डायमीटर स्क्वेअर भागिले एकशे बासष्ट ग्यू झ्यू के जी इन टू के जी पर रनिंग मीटर ले आता इथं मी तुम्हाला सांगतो माहिती सो फॉर टेन एम एम फाय बार द वेट ऑफ बार इज पॉईंट Sorry, we should start with 6 mm. So, for 6 mm it is 0 0.22 kg per running meter, for 8 mm bar it is 0 0.39 kg per running meter, for 10 mm it is 0 0.69, then for 12 it is 0 0.89, and for 16 it is 1.54 kg per running meter. तर हे जे कॅल्क्युलेशन्स आहेत हे कॅल्क्युलेशन तुम्हाला ॲटोमॅटिकली ह्या ह्याच्यावरून करता येतील तर अशा पद्धतीनं आपणाला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे ह्याच्यावर सबमिशनसुद्धा असणार आहे पुढच्या लेक्चरमध्ये आपण रेनफोर्समेंट इन कॉलम आणि कॉलम फुटिंग हा पार्ट बघणार आहे आय थिंक लास्ट लेक्चर जे दिलेला आहे मी तुम्हाला पाठवलेला आहे बहुतेक इंटरप्ट झालेला आहे ते आणि त्याचा काही ऑडिओ पार्ट तुमच्याकडं आला नसेल पर्टिक्युलरली फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ स्लॅब तर तो समजला आहे का बघा अदरवाईज आय विल रिपीटेडली तो ऑडिओ तुम्हाला पाठवून देतो नेक्स्ट लेक्चर वी सी हाऊ टू कॅल्क्युलेट रेन्फोर्समेंट इन कॉलम अँड कॉलम फोटिंग ओके गुड डे